जकार्ता इथं सुरू असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 3रा सुवर्णपदकाची कमाई केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई करून दिली. बजरंगनं 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात जपानच्या ताकातानी दाईचीवर 11-8 अशी बाद केली. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदकाला गवसणी घातली. विनेशनं महिलांच्या 50 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल गटात जपानच्या किरी युकीला 6-2 अशी धूळ चारली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती महिला पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. तर 16 वर्षीय नेमबाज सौरव चौधरीनं आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 3रं सुवर्णपदक पटकावून दिलं आहे. सौरवनं 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. सौरवनं 240.7 गुणांची कमाई करत पदकाचा वेध घेतला.